रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. रस्त्यावरील वाहनांना अडवून जबरी चोरी करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद. धुळे जिल्ह्यातील साक्री पोलीस स्टेशन येथे फिर्यादी मोहम्मद सिद्दीक शाब्बीर ड्रायव्हर हे टाटा वाहनाने सुरत येथून कपड्याचा माल भरून मालेगाव येथे परत येत असताना एका पिकअप मधून आलेल्या काही अनोळखी इसमांनी मोहम्मद शब्बीर यांचे वाहन अडवून त्यांच्या समवेत असलेले मोहम्मद वकील यांना मारहाण करून दोघांचे मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून त्यांच्या वाहनाचे काचा फोडून नुकसान केलं होतं. त्याबाबत साक्री पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याबाबत तपास करत शुभम उर्फ गण्या साहेबराव खेरणार यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली देत दोन मोबाईल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेत. सदर आरोपी साक्री पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय. 8 जानेवारी 2023 याच वर्षी साक्री पोलीस हद्दीमध्ये एक ट्रक सुरतहून हा मालेगावकडे काही कपड्याचं सामान घेऊन चालला होता. त्यांना त्या ट्रक मालच्या चालकाला दोन इसमांनी अर्ध्या इसमांनी अडवलं आणि त्यांच्याकडचे त्यांनी मारहाण करून दोन मोबाईल हिसकावून नेले होते. या अनुषंगाने आपल्या साक्री पोलीस स्टेशनला धुळे जिल्ह्यातील एक 394 गुन्हा दाखल होता. त्यामध्ये दोन गेलेले मोबाईल आपण ट्रेसिंगवर लावले होते. जसे मोबाईल ॲक्टिव्ह झाले त्यानंतर आपल्याला आरोप निष्पन्न झाले. यामधील एक आरोपी आज जायखेडेच राहणार आहे, म्हणजे आपल्या बॉर्डरच्या कडेलाच राहते. तो नाशिक जिल्ह्यात आहे. शुभम उर्फ गण्या खरणार हा 22 वर्षाच्या आरोपीनं ताब्यात घेतलेला आहे. याच्याकडून जवळ 13,000 चोरीला गेलेला मोबाईल हस्तगत केला आहे. एक रेडमी कंपनीचा आणि ओप्पोचा आहे. या जबरी चोरीचा उकल झालेली आहे. जबरी चोरीचा उकल करण्यासाठी LCVचे PI हेमंत पाटील यांच्या पथकाने महाराष्ट्रातील नंबर 1 TV चॅनल आवाज TV आवाज आपल्या सर्वांचा.